संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेत. मातोश्री समोर जे आंदोलन झालेलं होतं हे मुख्यमंत्र्यांच्या पक्षानं पुरस्कृत केलेलं होतं, तसे फोटो देखील त्यांनी दाखवले. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आपल्यासोबत, काय प्रतिक्रिया आहे या आरोपावर? नाही, संजय राऊतने जे दाखवलेले आहेत ते जुने फोटो दाखवून नवीन खिचडी पकवायचा जो काही त्याचा प्रयत्न आहे तो चुकीचा आहे. हे बघा, आंदोलन करणारे हे कोणत्या तरी पक्षाचे कार्यकर्ते असतात आणि मातोश्री समोर आंदोलन करणारा हा कालचा नवीन कार्यकर्ता नव्हता, हा मुस्लिम समाजाचा एक नेता सुद्धा आहे आणि मग प्रत्येकाशी भेटणं बोलणं हा योगायोगाने आलेला आहे. परंतु तुमच्या समोर जर मातोश्री समोर जर आंदोलन केलं तर तो पुरस्कृत आंदोलन वगैरे आहे. त्यांच्या मागण्या काय आहेत? त्यांच्या मागण्याचा तर तुम्ही कधी विचार कराल का? त्यांनी काय मागितलंय, काय बोललेत यावर भाष्य करण्यापेक्षा, यांनी पाठवलंय त्यांनी पाठवलंय हे म्हणण्यापेक्षा त्यांची मतं घेताना तुम्हाला लाज वाटत नाही? तुम्ही मतं घेताना कसा पाकिस्तानचा झेंडा लावून मिरवणूक काढायची तुमची तयारी, त्या मुसाला तुम्ही त्या मिरवणुकीमध्ये घेऊन फिरण्याची तुमची तयारी, आता का तुम्हाला दुःख होत आहे? आता त्यांच्या मागण्या ज्यावेळी येतात समोर त्या टायमाला तुम्हाला दुःख व्हायचं काय कारण नाही? पायघड्या घाला, त्यांचं स्वागत करा आणि सांगा आम्ही त्यांच्या बरोबर आहोत म्हणून. परंतु एकीकडे मतं मागायची आणि दुसरीकडे त्यांनाच मग विरोध करायचा, ही दुप्पटी भूमिका जी लोकसभेला केली ना, याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत. असं आहे की मुस्लिम मतां त्यांना मिळत आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीनं हे सुरू आहे. अहो, आम्हाला काय करायचंय तशीशी? मुस्लिम मतं मिळत आहेत ना, मग त्यांच्या मागण्या मान्य करा ना. त्यांच्या काही डिमांड असतील तर मान्य करा. आता त्यांनी जे काही बोलत असेल, तुम्हाला जर असं त्यांच्या मताची आवश्यकता आहे, तुम्हाला ती मतं पाहिजेत, मग त्यांच्या मताची किंमत तुम्हाला मोजावी लागणार नाही का? मग त्यांनी आंदोलन केलं तर ते गैर आहे आणि तुम्हाला मतं दिले तर मग तुम्ही त्यांच्या बरोबर जाऊन जिंदाबादचे नारे लावणार. उद्या या उबटा गटावर ही परिस्थिती जी आलेली आहे हे यांनी केलेली आघाडीमुळे गेलेली. यांना आता आता मतासाठी कुणाच्याही दराजात जाण्याची जी काही गरज भासायला लागली आहे, त्यामुळे प्रकार हे मातोश्री समोर आंदोलन करणारे वर्षावर राहणारे आहेत. अहो, तो संजय राऊत आहे, तो कधीतरी आयुष्यात खरं बोललाय का? वर्षावर फोन जायचे, हा टेलिफोन ऑपरेटर होता, आता तो वर्षावर राहायचे, कधीतरी शक्य आहे काय? जे अशक्य असेल ना तो शक्य कसं करायचं ते फक्त संजय राऊत करू शकतो. सुपारी घेऊन पाठवलेले हे संजय राऊतला सांगा, आम्हाला सुपारी देऊन पाठवायची गरज नाही. जर आम्हाला जर असं काही करायचं असलं ना, आम्ही निधड्या छातीने तुमच्या समोर येऊन ते करू शकतो. आम्हाला भीती नाही, आम्ही पळकुटे नाही तुमच्यासारखे. तुम्हाला घाबरवण्यासाठी आम्ही काही करतोय असं कधीच समजू नका. जे करू उघड्या छातीने आणि समोर अमोर करू. एकदम मागे लपून वार करणारी अवलाद नाही आहे. शिवसेना प्रमुखांनी दिलेली शिकवण, त्यात तालमीत तयार झालेले आम्ही आहोत. बरं, अशा पद्धतीचे आरोप करण्याची पाठीमागची त्यांची भूमिका काय? यांना आता प्रत्येक मताची गरज लागते. आता आता यांना हिंदू मतं पाहिजेत, यांना मुस्लिम मतं पाहिजेत, यांना दलित मतं पाहिजेत, इतरांची मतं पाहिजेत, म्हणून यांनी आता सर्वकडे हात ठेवायचा जो प्रकार केलाय ना, सगळ्या फांट्या धरून चालायचा जो प्रकार आहे, हेच हा प्रकार ते करायला लागले. परंतु आता त्यांच्या लक्षात यायला लागले, आता आपल्याकडून हिंदू मतदान वेगळं होतंय, ते आता तो वेगळं होतंय, दलित मतदान कधी त्यांच्याकडे जाणार नाही आणि मुस्लिमाला या लोकसभेमध्ये जे फसवलं गेलंय तो मुस्लिम समाज सुद्धा त्यांच्या बरोबर राहणार नाही हे पक्क झालेलं आहे. म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये जो काही पराभव होईल, सगळ्यात जास्त लॉस जर कोणाचा होईल तो उबटा गटाचा होणार आहे. धन्यवाद. हे होते संजय शिरसाट आणि संजय राऊतांच्या आरोपावरचं त्यांचं हे उत्तर होतं. कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती सावंत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.